नगरसेवक गिरीश म्हात्रे यांचा वाढदिवस 26 मार्च रोजी नेरूळ गाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी कार्य केले, त्यामध्ये रक्तदान शिबिर, मोफत ई कार्ड वाटप, नगरसेवक चषक 2022 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी उत्तमरित्या आस्वाद घेतला। या समारंभास आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर लहान मुलांनी देखील गिरीश म्हात्रे यांच्या वाढदिवसात आनंदाने सहभाग घेतला। प्रसंगी पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी असे सांगितले की नगरसेवकापेक्षा गिरीश हे जनसेवक म्हणून यशस्वी ठरले आहेत। असे म्हणत आमदार गणेश नाईक यांनी गिरीश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माणुसकी धर्माचं जतन करण्याची भूमिका आणि संस्कार घेऊन ज्येष्ठांचा सन्मान, अपंग, अंध, मतिमंद यांच्याविषयी कणव नाही, दया नाही, त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करून त्यांना मदत करण्याची गिरीशची भावना ही सर्वसामान्यांमध्ये रुजलेली आहे। आणि म्हणून गिरीश सामाजिक, राजकीय भवितव्य निश्चितपणे प्रकाशमान राहील हा माझा विश्वास आहे। कुठलंही पद जरी माणसाला मिळालं, काही लोकांना मिळणारं पद हे जनतेच्या अंतकरणातून मिळतं, काही वेळेला एखाद्या भावनेच्या पोटी मिळतं, कधी धर्माच्या आधारे मिळतं, जातीच्या आधारे मिळतं, कधी कधी पैशाने, कधी कधी गुंडागर्दीने पद मिळतं। परंतु गिरीशला मिळालेलं पद हे जनतेच्या मनातून मिळालेलं पद आहे आणि म्हणून ते नगरसेवक पदापेक्षा जनसेवक म्हणून गिरीश त्या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी ठरलेला आहे। म्हणजे जनसेवक यशस्वी ठरला, नगरसेवक आपापत यशस्वी ठरला। गेली 2 वर्षापासून कोरोनाच्या काही नियमामुळे वाढदिवस साजरा होत नव्हता, त्याच अनुषंगाने आमचे सर्व मित्रमंडळी कार्यकर्त्यांनी ठरवलं की जरा वाढदिवस या ठिकाणी साजरा करू। तर तो वाढदिवस साजरा करताना लोकांच्या कामी कसं येईल, समाज उपयोगी कार्यक्रम कसे पार पडतील, याच दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी गणेश नाईक ब्लड डोनर चेनमार्फत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, ई श्रम कार्ड मोफत, तसेच समाज आपलं विभागातील मुलांना एकत्रित करण्यासाठी नगरसेवक चषक 2022 अंतरंग स्पर्धांचे आयोजन केले आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो। तसेच अनाथाश्रममधील मुलांना आमच्या एका मित्रमंडळाच्या मार्फत अन्नदान आज देण्यात येणार आहे। तसेच नगरसेवकाच्या कार्यकालात 5 वर्ष जो कार्यकाळ होता, त्या दृष्टिकोनात जी प्रभागात विकासाची कामं घडली, तसेच ही 2 वर्षाची कोरोना महामारी जी लोकांच्या उपयोगी पडलं, त्या दृष्टिकोनातून हा जो वाढदिवस साजरा होताना जे लोक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यासाठी येतात, तो आपली स्वतःहून होर्डिंग बोला आणि आज स्वतः लोकनेते गणेशजी नाईक साहेब हे या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, हीच एक माझी 7 वर्ष मी काम करतो त्याची मी पुष्पावती समजतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साठी सह भूपाली मोहिते, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज करिता।
दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।